ख्यातनाम गायक उस्ताद राशिद खान यांचं काल कोलकाता इथं कर्करोगानं निधन झालं. ते 55 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, मात्र ते उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. मात्र अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानं त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं. अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली. शास्त्रीय संगीतासोबतच हिंदी चित्रपटातील अनेक गाणी राशिद खान यांनी गायली होती. 2022 त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तसंच संगीत नाटक अकादमी पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राशिद खान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.